कार्यवाहीच्या भागामध्ये आज मी तुम्हाला ज्याला आपण म्हणतो मातृत्वाचा आदर्श जिजामाता आणि एक व्यक्ती विद्यार्थी संन्यासी भारतीय कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण स्वामी विवेकानंद किंवा नरेंद्र यांच्याविषयी थोडंसं बोलणार आहे आणि यांच्याविषयी श्रद्धांजली वाहणं म्हणजे काय ते आपण थोडं बघणार आहोत. मला असं वाटतंय की ही दोन्ही नावं तुमच्या इतक्या परिचयाची आहेत इतक्या परिचयाची आहेत की विवेकानंदांना पण आपल्या प्रत्येक घरात म्हणजे मला वाटते विद्यार्थ्यांची जिथे जिथे खोली असेल ना तिथे आपण मुद्दामून विवेकानंदांचा फोटो लावतोच लावतो. पण एकाग्रता बुद्धिमत्ता देशप्रेम अलौकिक दूरदृष्टी प्रचंड देवाधर्मावर श्रद्धा हजर जबाबीपणा उत्तम भजन गाणं असंख्य असंख्य गुण जे विवेकानंदामध्ये आहेत ना ते यावेत. एकाग्रता ते म्हणायचे ना की एकाग्रता प्रत्येकाकडे हवी ध्येय तुमचं नक्की पाहिजे आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका आणि सगळ्याच यशाचं गमक काय तर एकाग्रता. एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे म्हणून आपल्या विद्यार्थ्यांची या जिथे जिथे मुलं अभ्यास करतात तिथे तिथे आपल्या बहुतेक करून प्रत्येक घरामध्ये विवेकानंदांचा फोटो असतोच असतो. तसंच जिजामाता काही जणांना हल्ली शिवाजी महाराज शिवाजीला महाराज जोडलं नाही की राग येतो अपमान वाटतो मला असं नाही वाटत कारण शिवाजी महाराज काय किंवा जिजाऊ काय हे आमच्या दैवता आहेत ना. हो विठोबाला जसं आपण माऊली म्हणतो ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो तसं ह्यांना आम्ही कधी जिजाऊ म्हणतो कधी जिजामाता म्हणतो कधी राजमाता म्हणतो पण त्या आमच्या आहेत आमच्या प्रत्येकाच्या हृदयात बसलेल्या आहेत. त्यांचे फोटो तुम्हाला मिळत नाहीत. पूर्वी मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यावर चरित्र काही मिळताय का वाङ्मय मिळताय का असं शोधत होते. मला एकच पुस्तक मिळालं पण त्याच्यातही जिजामाता असं मला वेगळ्या अशा काही त्या पुस्तकाचं चांगलं रूप मला बघायला मिळालं नाही. कारण जिजामाता आणि शिवाजी महाराज जिजामाता आणि शहाजीराजे जिजामाता आणि त्यावेळेचा इतिहास एकमेकापासून वेगळा करताच येत नाही. शिवाजीचं चरित्र वाचता वाचता जिजाऊ आपल्याला समजून घ्यायला लागतात. अशा ह्या जिजाऊ मला वाटते मी सुरुवात करते जिजाऊ पासून कारण बरेच वेळेला आजकाल अनेक वेळेला आपण हा शब्द ऐकतो की शिवाजी ना हा आजही शिवाजी जन्माला राहावं बरं का म्हणून माझ्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात. तसं जिजाऊ महाराजांच्या बाबतीत पण खरं आहे ना की तू जिजाऊ हो तू हो तू हो पण मी होणार नाही मी होणार नाही असं कोणी म्हणत नाही. पण जिजाऊ होणं म्हणजे नेमकं काय आहे तर मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाला आपल्याला अगदी तपशील तिथी माहिती नसेल पण सगळ्यांना ज्ञात आहे. एका सरदाराची मुलगी राजवैभवात वाढलेली दोन तिचे वडील आणि तिचे भाऊ यांची कत्तल कशी गेली माहितीये तुम्हाला. जी स्वतःच्या नातेवाईक स्त्रियांना सुद्धा पळवून नेवं लागलं माऊलीमध्ये असताना. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शहाजीराजे आणि जिजाऊ दोघांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न होतं मात्र शहाजीराजांना त्यावेळेला काही वेगळी हालचाल करणं शक्य नव्हतं. ते दुसरीकडे नोकरीच करत होते मुघल दरबारात नाही पण मुघलांच्या पदरी नोकरीच करत होते. जिजाबाई मात्र पुण्याला येऊन राहिलेल्या होत्या आणि पुण्याला येऊन राहणं नवऱ्याचं स्वप्न मुलासाठी पूर्ण करून घेणं खूप कठीण होतं. असंही म्हटलं जातं की पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवलेला होता. अशा गाढवाचा नांगर फिरवलेल्या गावामध्ये मुक्काम करणं ते गाव राहतं करणं परत गजबजलेलं करणं शेती फुलवणं त्याचं कारभार बघणं हे मोठं आव्हान जिजाऊ मातांनी केलं. शिवाजी महाराजांना तिने गोष्टी सांगितल्या महाभारतच्या गोष्टी सांगितल्या राणा प्रतापच्या गोष्टी सांगितल्या त्याला शिकवण्यासाठी गुरु नेमले दादासाहेब कोंडदेव असतील किंवा आणखी कोणी असेल त्याला युद्धाचं शिक्षण दिलं त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. छोट्या छोट्या शिवाजी दोन प्रकारचं स्वातंत्र्य होतं असंख्य गडकौल्यांना किल्ल्यांना भेट देत होता मावळ्यांच्या मध्ये मिसळत होता आणि त्यांच्याही मनात स्वराज्याचं स्वप्न पेरत होता. तोरणावर त्यांनी जेव्हा बोट शंकराच्या पिंडीवर घेऊन शपथ घेतली त्याचं वय किती होतं. एवढंच नव्हे तर ज्या ज्या वेळेला आत्ता आपला मुलगा जरा ट्रेन मधून यायला उशीर झाला रे झाला अरे कुठं आहेस तू किंवा आपण टीव्हीवर नुसती बातमी ऐकली की त्या ठिकाणी अपघात झालाय अरे तू बरा आहेस ना तुला नाही किंवा रोगराई आली तू बरा आहेस ना एवढंच कशाला ऑफिसमध्ये गेल्यावर किंवा कामावर सुद्धा आपण सतत आपण किंवा मूल कुठे बाहेर गेला असेल सतत संपर्कात राहतो मोबाईलमुळे. तसं नव्हतं ना शिवाजी महाराज जिथे जिथे गेले प्रत्येक ठिकाणी जीव धोक्यात होता त्यांचा पण जिजाऊ माता ठाम उभ्या होत्या त्याला प्रोत्साहन देत होत्या. एवढंच नव्हे तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये
त्या इथला समर्थपणे राज्यकारभार चालवत होत्या. ऐरवेगळ्या संभाजी महाराजांना त्यांनीच वाढवलं. सुनांना आपला वारसा पुढे देऊ केला. त्यांच्या मनातही स्वराज्याबद्दलचं प्रेम रुजवण्याचं काम हे जिजाऊ मातांनी केलं. अशा ह्या जिजाऊ. आणि मी म्हटलं तसं जिजाऊ म्हणजे मातृत्वाचा एक उत्तम आविष्कार. तसंच विवेकानंद म्हणजे आपण जसं म्हणतो ना ज्याचा तिन्ही लोकी पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. तसं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला आपल्या घरामध्ये विवेकानंद असेल तर किती छान होईल. मात्र विवेकानंद होणं पण सोपं नाहीये बरं का. विवेकानंदांना जीवनावर पुस्तकं बरीच आहेत. त्याच्यावर तुम्हाला अनेक व्हिडिओज बघायला मिळतील. मी फक्त आढावा घ्यायचा प्रयत्न करते. त्यांचे वकील वडील होते. समृद्धी होती घरी. मात्र वडिलांचं निधन झालं आणि या घरामध्ये खायचे फाके पडले. अत्यंत हुशार खेळात अभ्यासात नंतर परमहंसांच्या जेव्हा ते लागले नादी लागले कोणी म्हणतात पण परमहंसाला जेव्हा त्यांनी गुरु केलं ते पण नुसतं अंधपणे गुरु केलेलं नाही आहे तर विविध प्रकारे परीक्षा घेतल्यानंतर मग ते त्यांचं गुरुत्व शिष्यत्व मान्य केलेलं आहे. एवढंच नव्हे तर मनन चिंतन कन्याकुमारीला जाऊन केलेलं आहे. देशात आणि देशाच्या बाहेर त्यावेळेला जी हिंदूंची प्रतिमा होती ती प्रतिमा खरीखुरी प्रतिमा काली माता. काली माता म्हणजे काय. हिंदूंच्या देवदेवता म्हणजे काय. रूढी रीतिरिवाज हे त्यांनी देशात आणि परदेशात जाऊन त्याचा प्रचार केला प्रसार केला. आपली ध्वजा त्यांचे शिष्य जसे देशी होते तसे परदेशी सुद्धा होते. त्यांना त्या काळचं जे दारिद्र्य अंधश्रद्धा गरिबी लोकांच्या मनातले जे काही एक दौर्बल्य आलेलं होतं ते खूप खूपच होतं. माझा त्यांना विश्वास होता की भारत हा जो आहे हा फक्त राजा राजवाड्यामध्ये नाहीये तर कातकरी शेतकरी कामकरी यांच्यामध्ये भारत वसलेला आहे. ते जागे करायला पाहिजे. त्यांना जागे जेव्हा होतील तेव्हा भारत खरं पूर्वी भारताचा जे वैभव संपन्न होता म्हणजे मला वाटतं इकॉनॉमिक्सचे जे कोणी जरा इतिहासावर हल्ली काही लेक्चर्स येतात ते सांगतात की पूर्वी भारताचं उत्पन्न सकल उत्पन्न इतर सगळ्या देशांच्या पेक्षा सगळ्यात जास्ती उत्पन्न असलेला भारत देश होता. सोन्याचा धूर निघत होता. अनेक समृद्धी प्रचंड प्रमाणाची समृद्धी होती. लोकांकडचा व्यापार इकडे पैसा सोनं नाणं रूप इकडे ओघ सुरू होता. आध्यात्मिक दृष्ट्या आपण खूप वर्षा पातळीवर होतो. हे पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर जसं त्यांना शेतकरी कामगार यांच्यामधून माणसं निर्माण करायला हवी होती तसं त्यांचं आणखीन एक म्हणणं होतं की मला स्वर्ग नाही मिळाला तरी चालेल. कधीपर्यंत देशामध्ये एखादं पुत्र जरी भिकारी असेल उपाशी असेल तरी तोपर्यंत एखादा भिकारी जरी जोपर्यंत भारतामध्ये दिसेल तोपर्यंत मला स्वर्ग नाही मिळाला तरी चालेल. पुन्हा पुन्हा जन्म घेईल. एवढंच नव्हे तर त्यांच्या सगळ्या लक्ष आशा केंद्रित झालेले होते युवा पिढीवर. मला 100 युवक द्या मी सगळा भारत बदलून दाखवेन. मग त्यांनी मठ स्थापन केला. तुम्हाला माहिती आहे विवेकानंद केंद्र काम खूप चांगलं काम करताय. त्याचा खूप मोठा विस्तार आहे. ते जाणून घ्यायचं असेल तर विवेकानंद केंद्राच्याच कोणाकडून तरी जाणून तुम्हाला घेतलं तर अधिक आवडेल तुम्हाला आणि मला सुद्धा. तपशील मलाही माहिती नाही आहे पण नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांचं काम चालतं. कन्याकुमारीला काम चालतं. अनेक 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 प्रकल्प ते हाती घेतलेले आहेत. अरुणाचल मध्ये काम त्यांचं खूप चालतं. असंख्य तरुण तयार झालेले आहेत. मात्र 100 जास्त तरुण असून सुद्धा भारताच्या समोरच्या समस्याच अशा आहेत की आपण त्या दूर करू शकत नाही. कारण समस्या निर्माण करणारी माणसं आपल्यातच आहेत. जिजाऊंच्या किंवा विवेकानंदांच्या निमित्ताने युवा दिन साजरा केला गेला. जिजाऊ महाराजांना इकडे तिकडे श्रद्धांजली वाहिली गेली. त्यांच्या पुतळ्याला हार घातले गेले. पाचडला त्यांचं जन्मगाव होतं तिथे मोठा उत्सव झाला. मला वाटते फक्त हार घालून फक्त नमस्कार करून खरी खरी श्रद्धांजली जिजामातांना होईल विवेकानंदांना होईल. जिजामाता आणि विवेकानंदांना खरी श्रद्धांजली नाही म्हणजे आपण असे युवक घडवणं की ते जसं म्हणायचे ना की त्यांच्या मनगटात कशी ताकद हवी हृदयात कसं हृदय कसं कोला घ्यावं वज्र हवेत हात त्यांचा वज्र निर्धार हवा ताकदवान मनानी शरीरानी बुद्धीनी असे युवक घडवणं दोघांचंही साम्य विचाराचं तेच होतं. ते काम आपल्याला करायला पाहिजे. मला असं वाटतंय की अजून डिटेलमध्ये मी पूर्णपणे वाचलेलं नाही आहे पण 2020 मध्ये एक नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. त्याचं स्वागत आपण करायला पाहिजे. का बरं त्याच्या पूर्वीची जी धोरणं होती ती बदलली गेलेली नव्हती. ब्रिटिश राज्यांनी जी शैक्षण पद्धती घातलेली होती
तीच पुढे चालत होती. दुर्दैवाचा भाग असा होता की पहिले जे 7 शिक्षण मंत्री होते ते मुस्लिम होते. पहिले शिक्षण मंत्री तर मुळात भारतात जन्माला आलेलेच नव्हते. तो भाग बाजूला ठेवूया आणि त्यामुळे समर्थ भारत बनवायचा असेल तर वेगळी शिक्षण नीती, कारण नवीन समाज, शिक्षण ही एक मॅन मेकिंग प्रोसेस असते. ती मॅन मेकिंग प्रोसेस शाळा करतील, महाविद्यालयीन करतील, पण शाळांचं काम शाळाने करावं, महाविद्यालयांचं काम महाविद्यालयाने करावं असं म्हणून नाही चालणार. तुमच्या माझ्यामध्ये जी जी ताकद आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, ती आपण युवा पिढी घडवण्यासाठी वापरली पाहिजे. पालकांनी फक्त मार्कामध्ये गुंतून नाही राहता कामा, तेव्हा खरी खरी जिजाऊ मातेला तर विवेकानंदांना श्रद्धांजली व्हायला असं होईल. आपण या युवा दिनाच्या निमित्ताने किंवा जिजामातेला तिने आपल्याला वंदन करताना तिला म्हणूया की आम्हाला नाही होता येणार आहे ना, पूर्णपणे नाही होता येणार आहे, जिना जिजामाता होणार होता येणार आहे, विवेकानंद होता येणार आहे, पण तशी ती पडती सांगते ना सूर्याला, तू गेलास तरी घाबरू नकोस बरं का, मी मिळत राहील. तसं आपण या दोघांना आश्वासन देऊया की माझा वेळ नुसत्या गप्पा टप्पा, नुसतं हॉटेलिंग, नुसतं ब्युटी पार्लर, नुसत्या डिनरच्या मालिका याच्यामध्ये न घालवता माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं मी तरुण भारत, युवा भारत, जागा झालेला भारत, स्वतंत्र भारत, जो पुन्हा जुन्या वैभवाची स्वप्न बघतोय असं माझ्या मातृभूमीला देव, देश आणि धर्म यासाठी आयुष्य द्यायचा प्रयत्न करीन. किमान आपण शपथ घेऊया, ओठावरचे शब्द हळूहळू आपल्या डोक्यात जातात, घर करतात, हृदयात झिरपतात आणि हृदयामधून आपोआप हातामधून कृती होत राहतात. त्या कृतीची आपण अपेक्षा करूया, जागे होऊया. नमस्कार आणि धन्यवाद.